सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवर तलाठी भरतीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे हे बघा तलाठी भरतीत अनुकंपाधारकांसाठी वीस टक्के जागा राखीव तर अनुकंपाधारकांसाठी मित्रांनो वीस टक्के जागा राखीव नव्याने जाहीर होणार आरक्षणीय पदसंख्या प्रक्रिया लांबण्याची शक्यता बघा मित्रांनो आता नव्याने जाहीर होणार आहे आरक्षणीय पदसंख्या म्हणजे ज्या काही रिक्त जागांची माहिती आहे आरक्षणनुसार मित्रांनो कॅटेगरी वाईज आरक्षणानुसार ते संपूर्ण नवीन जाहीर होणार आहे आणि यामुळे बघा या संपूर्ण प्रक्रियेसाठी मित्रांनो पहा प्रक्रिया लांबण्याची शक्यता म्हणजे भरती लांबण्याची शक्यता इथे या बातमीमध्ये सांगण्यात येत आहे परंतु मित्रांनो आपल्याकडे अशी देखील माहिती आलेली आहे की तलाठी भरती ही अंतिम टप्प्यात आहे हे संपूर्ण झालेलं आहे आणि तलाठी भरती ही अंतिम टप्प्यात आहे असं देखील सांगितलं जात आहे सो मित्रांनो या बातमीमध्ये काय महत्त्वाची माहिती आहे ते देखील आपण जाणून घेऊया हे पहा काय आहे आदेश तर तलाठी संवर्गातील सद्यस्थितीत रिक्त असलेल्या पदांपैकी वीस टक्के अनुकंपा नियुक्तीने भरण्यात यावीत सदर अनुकंपा तत्वावरील पदभरती कोणत्याही परिस्थितीत पंधरा जुलैपर्यंत पूर्ण करण्यात यावी असे आदेश राज्य शासनाचे सहसचिव संजय बनकर यांनी दिनांक बारा जून रोजी दिले पहा मित्रांनो पंधरा जुलैपर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असे देखील मित्रांनो आदेश आहेत पहा पंधरा जुलै ओके त्यामुळे तलाठी भरती जी आहे ती अंतिम टप्प्यात आहे आणि लवकरात लवकर अर्ज भरायला पण सुरुवात होणार आहे हे पहा मित्रांनो ही जी बातमी आहे जळगाव जिल्ह्याची मित्रांनो ही बातमी आहे आणि पदन्याय जागा समोर आलेल्या आहेत जळगाव अठ्ठावीस जागा आरक्षित आहेत ओके आणि जिल्हा परिषदेत सहाशे एकोणीस पदांसाठी भरती देखील होणार आहे बघा जिल्हा परिषद भरती संदर्भात पण त्यांनी माहिती दिलेली आहे जळगाव जिल्हा परिषदेत जुलै महिन्यात सहाशे एकोणीस पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे पहा तर जुलै महिन्यात मित्रांनो सहाशे एकोणीस पदांसाठी जळगाव जिल्ह्यात भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे त्या संदर्भात पण ते माहिती दिलेली आहे ओके आणि तलाठी भरती संदर्भात माहिती बघा जळगाव जिल्ह्यात तलाट्यांच्या शंभर जागा आहेत मित्रांनो तर नव्याने निर्माण झालेल्या जागेसह दोनशे आठ जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्याची शक्यता आहे ओके तर दोनशे आठ जागा भरल्या जातील जळगाव जिल्ह्यात तलाट्यांच्या सो मित्रांनो ही माहिती समोर आली होती संपूर्ण माहिती मी तुम्हाला दिलेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो भरती प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे शंभर टक्के आता अर्ज भरायला सुरुवात होणार आहे काही काळजी करू नका जास्तीत जास्त अभ्यास करा सो so, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद राज्यात जिल्हा परिषद भरतीची परीक्षा होणार आहे आणि मित्रांनो विजयपद पब्लिकेशन पुणे यांनी एक नवीन पुस्तक मार्केटमध्ये आणलेलं आहे कारण हे पुस्तक टी सी एस आय बी पी एसनुसार बनवण्यात आलेलं आहे मित्रांनो सामान्य ज्ञान वन लायनर स्वरूपात तुम्ही बघू शकता तर टी सी एस आय बी पी एसने घेतलेल्या सर्व परीक्षेतील इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान अर्थशास्त्र पर्यावरण संगणक व स्टॅटेग्जी के या आयुष्याचा घटक न्याय वर्गीकरण तुम्हाला या पुस्तकमध्ये पाहायला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी मार्केटमधून हे पुस्तक आजच घ्या सो so, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ धन्यवाद